कल्याण में युवती के साथ मारपीट करने वाले 5 आरोपियों को कल्याण पुलिस ने किया गिरफ्तार। मुंबई टीवी हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। बुधवार को हमने खबर में आपको बताया था कि किस तरीके से कल्याण में युवती जो है बारिश से बचने के लिए खड़ी हुई थी साइड में, और उसी दौरान कुछ अज्ञात का ग्रुप आता है और उस युवती के साथ मारपीट करता है, जिसके बाद मामला जो है पुलिस स्टेशन तक जाता है। पुलिस में उस लड़की द्वारा शिकायत किया जाता है और शिकायत के बाद और वीडियो वायरल होने के बाद जो है पुलिस हरकत में आती है और आखिरकार जो कल्याण के हाजी मलंग रोड है वहाँ पर से 5 लोगों को गिरफ्तार किया जाता है। वो 5ों ही आरोपी स्थानिक है वहीं कल्याण के हाजी मलंग रोड के स्थित, और आपको हम बताएंगे कि 5ों जो आरोपी गिरफ्तार किए गए हैं उन 5ों में से 3 नाबालिग है और 2 जो है बालिग है। जिन 3 नाबालिग को गिरफ्तार किया गया है उनको भिवंडी के बाल सुधार गृह पर भेज दिया गया है और जो 2 आरोपी है उन लोगों को कोर्ट में भेज दिया गया है। अब कोर्ट के आदेश के बाद क्या सजा मिलती है ये अब कोर्ट के आदेश के बाद मालूम पड़ेगा। तो देखिए किस तरीके से कल्याण में मारपीट कर जो लड़की को बुरी तरीके से घायल किया गया, उसके फ्रेंड को भी, तो कैसे पुलिस ने गिरफ्तार किया और क्या कुछ जानकारी दी है गिरफ्तार होने के बाद महिलाओं ने, देखिए इस वीडियो को। हाजी मलंग पोलिसांनी रविवार परवा जो गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी होते, त्यांना निष्पन्न करण्यासाठी 2 पथकं लावण्यात आलेली होती। त्यानुसार या प्रकरणातील 5 आरोपींना आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडे पुढील तपास करण्यात येतो। त्यातील वयस्कर किती आहे? 19 जे 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले त्यापैकी 3 अल्पवयीन आहेत आणि 2 मेजर आहेत। आरोपी हे घटनास्थळापासून जवळ असलेल्या कुशिवली गावातील आहेत। अद्याप कारण निश्चित असं समजलेलं नाही, त्यांच्याकडे जेव्हा सखोल विचारपूस होईल आपल्याला कारणाबाबत कळेल। मी एवढंच आवाहन करू इच्छितो की संध्याकाळनंतर अशा दुर्गम ठिकाणी डोंगर पायथ्याशी शक्यतो जाणं टाळावं आणि काही अडचण आल्यास 100 नंबरवर डायल करून किंवा नियंत्रण कक्षावर डायल करून नंबरवर आपण पोलिसांची मदत घेऊ शकता। न्यूज डेस्क मेट्रो मुंबई। आज सकाळीच बातमी अशी कळली की काही पलावा डोंबिवली इथली मुलं आणि मुली ही मलंगड परिसरामध्ये फिरण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली। मारहाणीचं कारण सांगण्यात येतंय की त्यांनी घातलेला पेहराव आणि तिथे जी स्थानिक जी मंडळी होती त्यांनी की तुम्ही हे कपडे काय घातले आणि कसे घातले, तिथले जी काही स्थानिक मुलं होती आणि त्याच्यावरनं वाद झाला। मुलं आणि मुली दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली। ते त्याच पद्धतीत नेवाळी पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनीही दखल घेतली नाही, हे तर अतिशय गंभीर आहे। ज्यांनी मारहाण केली त्या समाजकंटकांवर कारवाई व्हायलाच हवी, पण ज्यांनी त्याची दखल घेतली नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये? कारण ज्या वेळेला मुलं मुली तुमच्याकडे आली त्यांच्या लागलं होतं हाताला पायाला पाठीला वळ होते, काचेने कापलेलं होतं, आणि असं असताना इतकी गंभीर परिस्थिती असताना त्यांना तिथे दिलासा देणं, तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा नोंद करून घेणं, त्यांची पुढची त्यांची मेडिकलची व्यवस्था करणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं। नेवाळी पोलिसांनी ते का केलं नाही? आणि म्हणून मला असं वाटतंय की तिथले जे उच्च पदस्थ आहेत त्यांनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। हे जे समाजकंटक सगळ्या ठिकाणी फिरत आहेत, ही घटना काही फक्त कल्याणची नाही आहे, अशा अनेक घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडताना दिसतात। मला आजही औरंगाबादची घटना आठवते आणि त्यामुळे या समाजकंटकांवर कारवाई होणं गरजेचं आहे। कोणी काय घालावं आणि कोणी काय घालू नये हे सांगायचा अधिकार यांना दिला कोणी? आणि दुसरं महत्वाचं की आता जर पोलीस आमची सुरक्षा करणार नसतील तर यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी काहीतरी शस्त्र बाळगणं हे गरजेचं झालंय, याच्यावरही विचार आता व्हायला लागेल। ऐसे तमाम अपडेट्स से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी। मैं अफजल शेख फिर हाजिर हूँ एक नई न्यूज के साथ।